नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सुरू होतोय विनोदाचा सन्मान सोहळा, अर्थातच तुमच्या टेन्शन वरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा चार वार हास्याचा संवाद। विनोदाचं मानपान करून तुमच्या पुढे तो विनोद सादर करायला तयार आहेत सगळे हास्यवीर, त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत। आणि विनोदात कसलाही भेदभाव न करता सगळ्यांना पहिल्या नंबरचा करंडक द्यायला तयार आहेत आपले दर्दी हास्यरसिक। सुंदर, प्रगल्भ आणि दिलखुलास सोनाली कुलकर्णी। गोड एट बॉस देखणा माझा पशु। स्वागत करूया प्रसाद ओग यांचं। मंडळी, आता इथे होणाऱ्या लाल गेंड्याची मस्ती नावाच्या सिनेमाचं शूटिंग, तर बघूया आपण इथे काय गंमत होणार आहे ते। आपण असं ऐक ऐक ज्ञानेश्वर ऐक, आपल्याला पहिला वन टेक घ्यायचा आहे, काही झालं तरी पहिला वन टेक घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल तू असा। श्रमेश प्रथमेश कुठे? ओवर प्रथमेश माझ्या समोर आहे। ओव हॅलो नमा, हॅलो नमा, मी इथेच आहे। ओव हॅलो, सगळे 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 आर्टिस्ट कुठे आहेत? ओवर प्रथमेश, ओवर। हॅलो श्रमेश, सगळे आर्टिस्ट मला स्टेजवर पाहिजेत। ओवा मी इथे मरण्याचा बीजी आहे प्रथमेश, तुला हजार वेळा सांगितलं माझ्यावर काम सांगू नको। ओवा हॅलो श्रमेश, तुला बिरबलची गोष्ट माहिती आहे का? ओवा तू सरांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव। ओवा अरे तुम्ही भांडू नका रे। ओवा नमा ह्याला सांग माझ्याशी भांडू नको। ओवा मला हे आवडत नाही। ओवा मी हजार वेळा सांगितलं मी इतका बिझी आहे। झालं तुमचं ओवर झालं, किती ओवर करताय रे? अरे वॉकीला रिचार्ज लागत नाही म्हणून वाटेल ते बोलाल का? काय चाललंय, काय चाललंय, युद्ध सुरू आहे? सॉरी सर, सॉरी सर। स्मगलिंग करताय? नो सर, नो सर। अरे सगळ्यांनी नका रे उत्तर देऊ, मूर्ख कुठले? अरे काय काय खूप काहीतरी आविर्भाव आहे फक्त मोठं करण्याचा, काम शून्य करताय तुम्ही। सगळ्यांनी उत्तर नका देऊ। आर्टिस्ट कुठे आहेत? सगळं तयार आहे इथे, आर्टिस्ट कुठे आहेत? मला 5 मिनिटात आर्टिस्ट स्टेजवर हवेत, इथे सेटवर हवेत मला, चला लवकर। श्रमेश आर्टिस्टला बोला ओवर। प्रथमेश आर्टिस्टला ओवर, सरांना आर्टिस्ट हवेत ओवर। श्रमेश तुला किती वेळा सांगितलं मी मी प्रॉपर्टीवाला आहे, मी आर्टिस्ट कोऑर्डिनेट आहे। बाजूबाजूला असताना वॉकीवर का बोलताय तुम्ही? मूर्ख कुठले? अरे यार ह्यांचे वॉकी टॉकी काढून घ्या यार। हॅलो हॅलो पायस, पायस हा सेटवर आलाच नाही यार। पायस ना सेटवर नसतो, फक्त क्रेडिट मध्ये असतो। गरज आहे जी, स्किटला गरज आहे जी। ओवर ह्यांचे वॉकी काढून घेतले नमा सर सेटवर आलेत। ओवर येस येस प्रथमेश मीच घेऊन आले। ओवर दिसतंय ना सेटवर आलेत ते। सॉरी सर, सॉरी सर। ओवर सर, ओवर सर, सर सर प्लीज बसा, नाही सर सॉरी सर सॉरी सर, ते जरा असिस्टंट त्रास। बसा बसा। गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। कसं आहे सर बाकी? ओके, मस्त मस्त। झाली सगळी तयारी? झाली आहे, झाली आहे सर। आपण सुरू करू लगेच। लुक कसा वाटतोय? लुक सर एकदम खतरनाक, सर एकदम खतरनाक। मिशा काढू का? नाही मिशा नका काढू सर, दाढी फक्त कसं वाटेल ते मिशा नका काढू। कॉफी बर्गर बटाट्याच्या काचरा वेर सर, फ्रेंच फ्राईज म्हणायचंय का तुम्हाला? हा बटाट्याच्या काचऱ्या वेर गो सर, मी डिरेक्टर आहे। हा मग नॅशनल अवॉर्ड मिळालाय मला। मी बघतो सर, मी बघ बघा ना काहीतरी ते बर्गर बिर्गरचं बघा, लवकर बघा। प्रथमेश सरांना बटाट्याचे काचरे हव्यात ओवा। मी प्रॉपर्टी वाले ओवा। सांगणार
पकला सांगा पकला सांगा दीपक दीपक बटाट्याच्या काचण्या ओ वा बसायला आणि दीपक दीपक अरे ते दोन ज्युनियर्स कुठे त्यांच्या बरोबर असतात ते अरे लाल गेंडा गँगचे ज्युनियर्स आहेत ना ते दोघं आणा ना त्यांना रमेश सर बोलत आहे ज्युनियर्स प्रथमेश तू ज्युनियरला बघितला ओ वा मी एवढंच करायला नाही आले ओ वा अरे बाजू बाजूला असताना तुम्ही का वॉकीवर बोलता मला कळत नाही रे का बोलतो वॉकीवर त्रास झालाय सर काय सांगू ना या असिस्टंटचा त्रास झालाय सर त्रास हे असतात ना ही कॅटेगरी असते माहिती आहे तुम्हाला सर आम्हाला शिकायचं आहे पण आम्हाला पैसे नको आम्हाला शिकायचंय ही असिस्टंट डिरेक्टरची कॅटेगरी लय घातक सर लय घातक त्यापेक्षा मी एवढे एवढे फिल्म केलेले आहेत मला एवढे एवढे पैसे पाहिजेत हे बरे काहीतरी देतात तरी इनपुट तरी देतात मला पैसे पाहिजेत नाही सर तुम्हाला तुम्हाला पैसे देणार सर तुमचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे मला राजांनो दिसतंय चष्माही लावलाय मी दिसतंय मला सॉरी सर सॉरी सर नका बोल नको बोलूस तू नको बोलूस आता ओ वा नमा नमा कॉस्ट्युम कॉस्ट्युम सर हे पंटर आहेत तुमचे ओके सर मी दत्तू मोरे नमस्कार सर मी निखिल बने चित्रपटाचं कास्टिंग कोणी केलं सर मीच केलंय सर मीच आपण असे दणकट पाहिजेत ना मी लाल गेंडा गँगचा लिडर आहे का बाल गेंडा गँगचा लिडर आहे काय नाही सर सर ते हट्टे कट्टे नसले तरी सर विनोदाचं टायमिंग कमाल आहे त्यांचं काय आपली विलन गँग जरी असली तरी कॉमेडी गँग आहे ना जरा कॉमिक आहे ते सगळं आम्ही आधी आम्ही हट्टे कट्टेच घेतले होते सर हेमंत पाटील आणि निमिष कुलकर्णी असे मस्त घेतले होते पण म्हटलं नंतर राहू दे काय काय आपल्याला ऍक्शन सिक्वेन्स चीट करता येईल कॉमेडी कशी चीट करणार नमा यार कॉस्ट्युम कुठवर आलाय हॅलो नमा नमा सर बोलत आहे रमेश कॉस्ट्युम आणलेत ओव्हर त्यांना दे त्यांना सरांना आधी दे सरांना सर नमा टी शर्ट आलेत ओव्हर ओके मीच घेऊन आलेत ओव्हर अरे हा काय कुणाचा टी शर्ट आहे तुमचं सर हा मी घालायचा याला कसा घालू सॉरी सॉरी काय हे यार नमा सॉरी सर सॉरी सर काय सॉरी सर अरे लाल गेंडा आहे ना तो का गेंड्याचा पिल्लू आहे तो नमा काय काय करायचं मी सांग आता सर सर तुम्ही मला बोलता बोलता गेंड्याचं पिल्लू म्हणलाय बरं का सर आय एम सॉरी सर मला सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं मी तुम्ही बसा सर मी करतो मी मॅनेज करतो सगळ्या रिक्वायरमेंट दिल्या करू नको सगळ्या रिक्वायरमेंट दिल्या होत्या ना मग तू कशी होते ना सर मला नाही माहिती सर नको बोलूस नमा मला पाच मिनिटात दुसरा टी शर्ट हवा इथे आत्ताच्या आत्ता 5 मिनिटात आणून दे मला ओके सर रमेश दुसरा टी शर्ट आणून दे कुठले दत्तू हा बघ तुला बसतोय का नाही सर मला लहान मुलांमधला एक्सेल लागतो सर हा त्यातला स्मॉल आहे हा नाही मला सर सर आपण टी शर्ट येईपर्यंत आपण रिहर्सल करून घेऊया का सीनची हो हा चालतंय तुम्हाला बटाट्याच्या काचऱ्या अजून आल्या नाहीत अरे ते बटाट्याच्या काचऱ्या बघा ना कोणीतरी सर सर आपण तिकडे सीन करायला येऊया या 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 ओके तुम्ही दोघं मागणं येणार धावत येणार आणि मग इथे सरांकडे खुर्चीवर बसलेले असतात तिकडे येऊन डायलॉग बोलणार हॅलो हॅलो श्रमेश इथे सेटवर कोणतरी मध्ये मध्ये फिरत आहेत प्लीज ऍक्टर आणि डिरेक्टर मध्ये मध्ये तिकडे चल चल तिकडे ओ वा सर तुम्ही इथे बसा हा ते धावत येतील आणि सीन होईल सर ओके ओके रेडी आहात ना रे दोघे हो यस सर यस सर हा 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 ऍक्शन गेंडा भाई गेम झाली आपण त्या पोराला सोडला पण त्याने पैशांनी भरलेली बॅग आपल्याकडे फेकलीच नाही भाई हो भाई उलट पोलिसांचीच फिल्डिंग लावली होती भाई आम्ही कसे बसे वाचलो भाई हो भाई काय माझ्याशी गद्दारी लाल गेंड्याशी गद्दारी त्यांना सांगा माझं नाव आहे लाल गेंडा जान लेना है मेरा धंदा एका बुक्कीत करतो मी चंदा मेंदा कट इट
सर हे काय केलं सर बाहेर आलं ना कॅरेक्टर मधून क्या बात है सर क्या बात है परफेक्ट सर मस्त लिहिले मस्त लिहिले थँक्यू थँक्यू काल रात्री मी याचा अभ्यास करत होतो अच्छा म्हणजे आपला हा विलन आहे ना कवितत्वाचा आहे हा म्हणजे सगळी त्याची वाक्य अशी कवी कवी प्रमाणे आहेत तो भोळा आहे म्हणजे कसा म्हणू तुला हळवा हळवा आहे तो नाही सर तो एक तुम्ही जा तिकडे चल तिकडे उठा सॉरी हळवा नाही आहे सर तो 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 खूप क्रूर आहे असा भयंकर क्रूर माणूस आहे तो काय पण जरा हळवा असेल ना जरा पण हळवा नाहीये सर तो अहो सर हिरोच्या चड्डीत विंचू टाकतो तो एका सीन मध्ये हळवा नाहीये भयंकर आहे तो असा विकृत आहे तो सर विकृत आहे हा 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 येऊ दे सर येऊ दे येऊ दे सर टी शर्ट आणलंय टी शर्ट एकदा ट्राय करून घेऊया मी सांगतो तुम्हाला बारकावे बारीक बारीक सांगतो टी शर्ट ट्राय करून व्हेरी नाईस व्हेरी नाईस तुला हो क्या बात ओके ये बात ये बात ओके सर हा क्या अरे अख्खी गेंडा गँग याच्यात बसल आय नो सर आय 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 नो सर मला मला कळतंय तुम्ही तुम्ही बसून घ्या सर तुम्ही मी मी बघतो काहीतरी मी नमा अगं काय चाललंय तुझं सॉरी सॉरी सर अरे सॉरी सर म्हणजे काय खऱ्या गेंड्याला शिवलायस का टी शर्ट रडू नको नमा रडू नको काय रे सर आम्हाला शिकायचंय सर नका शिकू इथे इन्स्टिट्यूट उघडलीये मी सॉरी सर मूर्ख कुठले काय करायचं मी सॉरी सर काय करायचं मी लेट मी सजेस्ट वन थिंग सर सजेस्ट मला कळतं सर माझ्याकडे पिवळ्या रंगाचा टी शर्ट आहे ह्यांच्या मापाचा तू आपल्या गँगचं नाव काय लाल गेंडा आणि पिक्चरचं नाव काय लाल गेंड्याची मस्ती मग तू पिवळा टी शर्ट कसा काय देऊ शकतेस सॉरी सर पिवळ्या गेंड्याची मस्ती कसं वाटतंय ऐकायला नाव लाल गेंड्याची मस्ती हे पण काय लय भारी नाव नाहीये कसं नाव आहे पिक्चरचं नाव असं थिएटरला लागलंय कुठला प्रियकर प्रियसीला म्हणाल का ए डार्लिंग चल आपण लाल गेंड्याची मस्ती बघायला जाऊ आपल्या पिक्चरला आवड तरी मिळेल का असं नाव असलं पण मी नाही ठेवलंय सर नाव मी नाही ठेवलंय ती लेखकाची गेंडा मस्ती आहे तुम्ही जाऊन बसा ना तिकडे प्लीज तिकडे जाऊन बसा अजून बटाट्याच्या काचऱ्या आल्या नाहीत अरे 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 बटाट्याच्या काचऱ्या जरी आला मरेल हा माणूस इथे मी का मरेल मी नॅशनल लेवलचा माणूस आहे त्याचा काय संबंध आहे सर तुम्ही बसा ना येत आहेत त्या काचऱ्या बर्गर तरी मागवा मग द्यायला काहीतरी सर तुम्ही तुम्हाला बिरबलाची गोष्ट माहिती का सर काय आहे काय काय म्हणायचं काय तुला ते सांग आपण बिरबलची चतुराई वापरली तर टिंग वापर काय वापर काय वापरतोय ते बघू कोण आहेत यार ही लोक हसू नका तुम्ही तुम्ही हसू नका काढून टाकेन पिक्चर बंद I got it, sir. अरे यार प्रथमेश तूच रे तू सोड मला अरे सोड ए काल रे काल सर ते खाते टाकून देते टाकून द्या ते टी शर्ट घाला सर इकडे द्या काय सॉरी टी शर्ट मिळेल ना का तुम्हाला हा परकर आहे मला दिसतय मला दिसतय दोन गेंडे आणि परकर घातलेला गेंड्याची मस्ती असं पिक्चरचं नाव आहे का नाही सर नाही येते कुठला गेंडा परकर घालतो कुठला गेंडा टी शर्ट घालतो सिम्बॉलिझम आहे ते काहीतरी आपलं माझ्याशी बोलू नका गेंडा नाही या तुम्ही गुंडा ते लक्षात घ्या काहीतरी आपलं आणि परकर परकर आणलं अवेल ना होत्या नाही माझी झालीय परकर आणतोस तू सर आम्हाला शिकायचंय सर अरे नका ना शिकू रे नका शिकू एनएसजी एफटीए उघडलाय मी इथे फिल्मचं शूटिंग आहे सर मी माझ्या बाबांना बोलून आलो की मी डिरेक्टर बनेन सर कोण आहेस तू डिरेक्टर बने कोण आहेस तू तुझे पाच पिढ्या डिरेक्टर बनणार नाहीत डिरेक्टर सोडा तुमच्या ना तुमच्या तिघांच्या पाच पिढ्या प्रेक्षक पण बनण्याच्या लायकीच्या नाहीयेत
मूर्ख कुठले लायकी आहे तुमची या ऍक्टर समोर परफॉर्म करायची त्यांच्या बरोबर काम करायची लायकी आहे त्यांच्या पायाजवळ बसायची तरी लायकी आहे का तुमची कोण आहे हा माणूस लायकी नसलेले सगळे सर निघा तुम्ही पण मी का यांना सांगणार जायला आहो ते लाचार आहेत सर लाचार ए मी यांच्यापेक्षा लाचार आहे मला काम पाहिजे अहो नाही सर नाही नाही सर तुम्ही कुठे लाचार आहो तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनिंग आहात कसलं नॅशनल अवॉर्ड विनिंग पिंपरी चिंचवड नॅशनल मिळालंय मला 32 सेकंदाची शॉर्ट फिल्म केली होती त्यात 3 सेकंद हसलोय मी काही नाही हे सर नका तुम्ही नका नका ह्या फालतू ह्या थुकरट लोकांसाठी नका वेळ वाया घालू आपला निघा तुम्ही माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे तो मगाचा लाल लांबडा टी शर्ट कुठे आहे लांबडा टी शर्ट कशा मला सुई दोर आणून द्या मी त्याला माझ्या मापाचं करतो नको नको त्यांचं काम आहे ना हे कॉस्ट्युम वाल्यांचं काम आहे तुम्ही कशाला करताय तुम्ही चांगले ऍक्टर आहात तुम्ही हे काम करू नका तुम्ही निघा मला गरज आहे ना तुम्ही निघा सर हे परकर काढा हा हा परकर काढा आणि निघा चला 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 आऊ पण काढतो लवकर काढ निघा तुम्ही तुम्ही निघा तुम्ही निघा हा तुमचा रोल आता दत्तू करेल दत्तू तू करतोय डन करा चला निघा निघा आओ सर ऐका ना मी सगळं ऍडजस्ट करतो ना नको नका काही ऍडजस्ट करू निघा तुम्ही मी तुम्हाला सांगितलं ना निघा गेट आउट निघा मी या गेंड्याला घेऊन निघालो त्या गेंड्या बरोबर काय गुल्लू 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 करत बसायचं ते बस बघू त्या गेंड्यात किती मस्ती आहे अरे 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 मुगया ही गेंडा मस्ती आपल्या रसिकांना किती भावली आहे प्रसाद सर अत्यंत उत्तम वातावरण निर्मिती होती पूर्ण प्रहसनामध्ये सागर मस्त बॅक टू बॅक दोन तुझे वेगवेगळे परफॉर्मन्स पाहायला मिळेल आणि तू लाल गॉगलमध्ये जे आला असते आ हा बहारदार आणि त्या एंट्रीमध्ये तुझा जो एक ऑरा होता तिथपासनं ते तुझी लाचारी जी गुडघ्यावर बसून तो ग्राफ फार छान दाखवला असतो फार मजा आली ओंकार फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक मी अनेक सेटवर असे असिस्टंट पाहिले त्यामुळे मी नक्कीच तुझ्या भावना समजू शकतो आणि त्या निगरगट्ट आणि शिकायचं असं म्हणून काहीही न शिकणाऱ्या असिस्टंटचं प्रतिनिधित्व तुम्ही तिघांनी इतकं अप्रतिम केलं ला जवाब प्रथमेश नमा आणि श्रमेश अफलातून कॅरेक्टरायझेशन होतं अफलातून फार मजा आली सोनाली ताई खूप मजा आली ओंकार मला पूर्णपणे तुझं फ्रस्ट्रेशन समजू शकते कारण एखाद्या डिरेक्टरला काहीतरी डिरेक्ट करायचं असतं आणि अशी अवदसा जर मागे लागली तर कुठलाच काहीही शूटिंग कुठला दिवसही सुरू होणार नाही अप्रतिम म्हणजे तुझी तळमळ पोहोचत होती कोणाला माहिती नसतं की डिरेक्टरला किती त्रास होतो आणि त्याच्यासमोर असं जर असेल सगळं तर तुफान काम झालं तुझं आज प्रथमेश मी ओव्हर आहे कम्प्लिटली ओव्हर फार मजा आली मित्रांनो खूप मजा आली सागर फार छान मस्त तर मंडळी आता इथे सादर होणार आहे एक नाटक आणि त्या नाटकाचं नाव आहे संगीत कांदे पोहे जे घेऊन येणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर सुलक्षणा सुलक्षणा लवकर ये अग तुला बघायला मुलगा येणार नाच ए झाले आले आली काय झालं आले काय झालं दिसते वा 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 बाबा कशी दिसतीये अग सुंदर दिसतेस तू खर तर तू माझी मुलगी आहेस यावर वादविवाद स्पर्धा होऊ शकते बाबा इतकी सुंदर दिसतेस तू वा वा खरंच पोरी तू आईवर गेलीस हे एक बरं झालं तू जर आज माझ्यावर गेली असतीस तर हास्यछत्रच असतीस आज गमत केली पण हे काय पुरी हा हा हे काय आज लोकेशन बघायला मुलगा येणार आहे लोकेशन स्थळ स्थळ त्याचं मी लोकेशन पडलं सुरुवातीलाच पडला हरकत नाही आज मुलगा येणार आहे तुला बघायला हा अतिशय चांगला मुलगा आहे हो हा आणि नोकरी सुद्धा चांगली आहे तुला नक्की आवडेल ग लाजली 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 मुलगी लाजली मुलगी डोरबेल वाजली मुलगी लाजली डोरबेल वाजली
माहिती आहे वाईट आहे, एवढं नको रिॲक्ट व्हायला. नमस्कार नमस्कार नमस्कार. समीर प्रसन्ने? हो हो. मी मानव. आम्ही पण मानव. आम्ही काय हे आहे? नाही नाही, आडनाव मानव, प्रसाद मानव. अरे हो प्रसाद मानव. हो चपला राहू देत. बरं. नाही नाही, बाहेरच राहू देत, चपला बाहेरच राहू देत. नमस्कार नमस्कार नमस्कार. अगे हे ऐकलंस का? अगे हे आलेत, पाहुणे आलेत. बसा बसा बसा. हे पत्ता मी आला काही? हे नाही, व्यवस्थित आलो आम्ही. वहिनी नाही आलं? वहिनी? अरे वा 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 वा. बायको नाही आली वाटत? नाही नाही, माझी बायको, तुमची वहिनी. मी ईशा मानव. काय नाव? ईशा मानव. अरे वा वा, नमस्कार. हा आदि मानव. आदिनाथ मानव. अच्छा आदिनाथ मानव. आदिनाथ डॅमिट. पडला हा पण पडला. हरकत नाही. या घरात बरं का मी आणि माझी मुलगी राहतो. आम्ही सुलक्षणा आणि मी, आम्ही दोघे या घरात राहतोय. आई 3 वर्षापूर्वी गेली, पण मी आम्ही बाकी आनंदाने राहतोय. तसा काही प्रॉब्लेम नाहीये. बोलो तुम्ही सुलक्षणाला. ये ग सुलक्षणा. येते येते सुलक्षणा, येते. हा अतिशय साधी आहे, लांबून आहे ना, किचन खूप आत आहे, त्यामुळे जरा ये ये बाळा ये. थँक्यू काकू. थँक्यू. वा वा वा. ये 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 बाळा ये. वा वा वा. अरे वा, कालचाच आहे. सेम चव आहे, काल सेम केला होता. छान आहे छान आहे. ही बरं का, हे आहे चांगली शिकलेली आहे. आणि हे करते ती रोज सकाळी 9 वाजता कुठे जाते का? बाबा फायनान्स मॅनेजर आहे. आपण काय? मी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर आहे. अरे वा सुलक्षणा, बाळा काही छंद वगैरे तुला? हो मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. जेवायला मिळणार? म्हणजे काय जेवायला मिळेल काका? ऍक्च्युली मी खूप फुडी आहे. ओ मला मला जाम. फुडी आहे ना, फार हाताने नखा नाही मला मला फुडी 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 काका फोडी नाही का? फुडी फुडी लक्षात नाही आलं. पण एक आहे, आमची ही मुलगी अतिशय सुंदर गाते. हो हा हा, हे मात्र आहे. काय म्हणालात? हे छंद आहे, गाण्याचा छंद आहे. गाते, अप्रतिम गाते ही. आता म्हणजे मला नाही कळलं, आता कठीण होणार. आता मौज आहे, मौज. काय काय झालं काय म्हणू बघा. बाळा एखादं गाणं गाऊन दाखवशील? हो म्हणजे मी तयारीची गायिका नाहीये, पण मला आवडतं गाणं. हे एवढं पुरेसं आहे. मी गायिका नाही, मी गातो. आवड असणं गरजेचं आहे. आवड. एक काम कर, ते हे का, ते हे नाही का माझं फेवरेट आहे ते. मी नाही का दिवसातनं 6 वेळा ऐकतो ते गाणं. ग हे खरं तर दिवसातून 6 वेळा ऐकतो म्हटलं आठवायला पाहिजे हे मला. ते दलेर मेहंदीच्या पानावर. दलेर मेहंदीच्या पान. बाबा काय दलेर मेहंदीचं यांचं तुला गाणं कळलं? आता मौज आहे, मौज. प्रयत्न कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. छान गात, मस्त गात. जाईच्या पाकळ्या, जाईच्या पाकळ्या. बाळा तुझा ना फक्त हात फिरतोय, गळा फिरू दे. नाही बाळा काहीतरी त्याच ऐक, त्या कशा गातायत ऐक. हे बघ, जाईच्या पाकळ्या ऐका ना. या दोघींनी जाईची जबाबदारी घेतली की नाही? तुम्ही काय जाईचं झाड गडागडा हलवताय? आपलं दाखवा. तुम्ही असं हलवताय सगळ्या पाकळ्या गळून पडतील ना खाली, असं गाणं म्हणणार का? बरोबर. एक एक सेकंड, एक सेकंड. कन्फ्युजन नको. ईशा गाऊन दाखव आता. हो मौज आहे, मौज. आता पाहास तुम्ही गाते.
एका पायावर नमस्कार आहे तुम्हाला. वा 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 म्हटलं होतं मौज आहे. म्हणजे बाप रे अहो सुंदर गाता तुम्ही. अजून किती वेळा प्रेमात पाडणार आहेस बाबा? किती वेळा प्रेमात पाडणार आहेस अजून? अहो फक्त तुम्ही कुठे मी सुद्धा बाबा. अरे मी सुद्धा ऐकतोय हे गाणं. काय सुरेल गातात या म्हणजे टीम गात. एक मिनिट मला जरा जवळून ताई. तुम्ही अप्रतिम आहात हो ताई. थोडस संगीत विशारद आहे मी. एक विनंती होती पुढची एक कडवं तरी म्हणा प्लीज माझ्यासाठी. ताई मी पाया पडतो तुमचा. आज ते कान माझे तृप्त झालेले आहेत. कमाल आहे. प्लीज एकदा एकदा तू म्हणजे आज ना गा गा तू गा. कमाल गाता तुम्ही. म्हणते झुळझुळतो अंगणा तोच गार वारा हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा ग मेहंदीच्या मी सहज गायलो ऍक्च्युली. तुम्ही मला प्रेमात पडाल आता. हो काय बोलताय कमाल. आमच्या इकडे खरं सांगू का इथे एक वाद्यवृंद आहे. अच्छा जिंगले स्वर कुहू कुहू नावाचा. त्याच्यात मी कधी कधी गातो एखाद दुसरं गाणं. असं माझं काय मोठं काय नाही. ऐका ना मी तुमची फरमाईश ऐकली की नाही. हा हा एक गाणं होऊन जाऊ द्या ना. अहो कुठे हात. आई 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 आमच्या बघण्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही ते हे गा. माझ्या ते हे फेवरेट आहे. ते नाही का मी रोज 6 वेळा ऐकतो ग. रोज 6 वेळा ऐकतात. एकदाही आठवत नाही हे मला जरा कमाल वाटते. कोणतं गाणं ते? स्वरगंगेच्या गाणं गायलं. अप्रतिम गाणं स्वर गायलंय. गाणं खूप सुंदर. स्वरगंगेच्या काठावर ऐका. मेहंदीच्या पानावरची चाल तुम्ही ह्याला लावली. हे वेगळं गाणं आहे. त्यांची खासियत आहे ते चाल विसरतात पण शब्द अगदी बरोबर म्हणतात. बरोबर आहे पण हे होत ना. कुठलं गाणं कुठलं म्हणायचं आहे. हा घेत घेतो. काय काय नाही आवडलंय काय अप्रतिम. कमाल. हो खरंच खरंच सुंदर कमाल. आवलं सहज निघून गेलं. बात आहे. आता तुम्ही सूर लागलाय म्हणून माझ्या लग्नासाठी सांग ना. फेवरेट आहे. त्यांचं फेवरेट असतं ना ते नेमकं येत नाही. अगं ते नाही का मी अगर रोज 4 वेळा ऐकतो. फेवरेट कसं म्हणता मग त्याला तुम्ही ना. हा मुद्दा आहे. गंधफुलांचा. येस गंधफुलांचा. कमाल गायलंय गाणं. खूप सुंदर. गंधफुलांचा गेला स्वरगंगेची चाल लावली. स्वरगंगेची चाल कशी लावता तुम्ही. झालं ना गाणं ते आता. असं कन्फ्युज नका ना करू. कुठलं म्हणायचं गाणं. गंध फुलांचा गेला सांगून. अरे एवढी मजा कधी चालणार. एक कमाल म्हणजे आपण तुम्हाला दोघांचं ड्युएट आहे ना ते एकत्र गाऊ शकतो आपण. एकत्र खूप गाणी. ए सुलक्षणा काय हो तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत. मला MBA करायचं. आपण करू करू. हळू 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 ओरडताय का. थांब इथे बस बाबा. थांब रेला हे माझं फेवरेट आहे. हा यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काय तिथला मी दोनदा ऐकतो ना ते. एक लाजरान साजरा माझा फेवरेट गाणं आहे. ते गायलंय. एक लाजरान साजरा. काय गायलंय. काय गायलं. अप्रतिम गाणं आहे ते. एक लाजरान साजरा. नाही तुम्ही चाल लावताय.
गाण्याची चाल लावतो मला कन्फ्यूज करता तुम्ही. तेच करताय. काय कुठला गाणं कुठलं आहे? एक लाजरानं साजरा मुकडा मऊच. कोण कोण कोणच्या पुढे काय? कोण मी? अरे काय कोण नाहीये ना ते काय? कोण गायला? अरे कोण गायला? असं नाहीये ते. एक मिनिट, तसं नाहीये ते. कोण कोणाचं वाजला? सॉरी माझा आहे, माझा. एक मिनिट, फोन कसा? एक मिनिट फोन कसा? जरा बघा फोन कसा वाजतो यांचा. कार्यक्रम सुरू. मी आर्टिस्ट आहोत ना आम्ही शेवटी. अरे काढा त्याला आऊट. थिएटर के बाहेर काढा. थिएटर के बाहेर काढा. आऊट. आधी अनाऊन्समेंट केलेली होती. तुम्ही फोन का वाजवर? बाबा बाबा माझ्या लग्नाची बोलणी करायला आलोय बाबा. ऑडिटोरियम मध्ये नाहीये बाबा. होईल रे. तू बोला. दिवाळी पहाट कार्यक्रम कराल का? हे झालं. दिवाळी हे कुठलं गाणं आहे? नाही गाणं नाही, मी विचारतोय. नॉर्मल विचारणार नाही. असं काय विचारता तुम्ही? दिवाळी पहाट कार्यक्रम कराल? हे नाटकाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. काय सांगताय? कार्यक्रम देतात आपल्याला. दिवाळी पहाट कार्यक्रम करायचा हे म्हणजे एकदम. एक मिनिट, एकच मिनिट द्या मला. आपण छानसा छोटे खानी कार्यक्रम करू एक दीड तासाचा. बजेट सुद्धा लिमिटेड ठेवू. म्हणजे काय झालं आपल्याला कार्यक्रम मिळत जातील. टेन्शन नाही. अगदी अगदी उत्तम. चांगले चांगले. काय हो बेटा, होणार लग्न होणार ते होतच राहणार. काय टेन्शन नाही. लग्नासाठी पन्नास हजाराला कार्यक्रम डन करूया. वरती 5,000 माझे मॅनेजमेंटचे वेगळे. 2 शो आले. 2 शो काय सांगताय का? एकदम लगेच बोला. तयार असाल लगेच मी रिप्लाय करतो. आमचा काय मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे, मी जस्ट टाकलं. लगेच 2 इन्क्वायरी आल्यात. अरे काय सांगताय का? करून टाका. चालेल ना. हॅलो. हा मिलिंद. अरे बघ, 2 शो 1,10,000 आमचं लग्न. डन फिक्स. कोण? हा बाकी मी तुझ्याशी नंतर बोलतो. अभिनंदन. अरे ताई, आज म्हणजे खूपच काय दिवस होता. अभिनंदन अभिनंदन. एक करूया, आपण आर्टिस्टला वेगळी गाडी ठेवू. वेगळी गाडी देणार मी. आणि तिथे गेल्यावर नाश्त्याला ना बटाटे वडे वगैरे नको. कशाला त्रास होतो ना त्यामुळे. कसं माहितीये का, माझे तबलजी असतील, त्यांचे तानपुरावाले वगैरे असतील, त्यांना सुद्धा वेळी. बरोबर. आणि ऍडव्हान्स 50% तरी हवा. हा नाहीतर मग भक्तिगीत पण घेतली पाहिजे. भक्तिगीत कार्यक्रम सुरुवात काय करूया? ह्याने करूया. देहाची तिजोरी. तसं नाही होते. देहाची तिजोरी. आपण लग्न करतो. ठीक आहे ठीक आहे, करून घेते. हिंदी गाणे सुद्धा म्हणू. हा हा करा करा. हिंदी गाणं सुरू. हिंदी. सलोना सा सजन है और आम्ही लग्न करतोय. रजिस्टर मॅरेज कर बाबा जी. मैं अगन है और मैं विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना, त्यांनाही हास्य सुरांची मैफिल कशी वाटली? प्रसाद सर. फार सुंदर, फार मजा आली. ॲक्च्युली दिवाळी पहाट बघतोय की काय असं वाटलं, कारण दिवाळी पहाटमध्ये संगीत असतं, विनोद असतो, पावित्र्य असतं, सगळंच असतं. आणि ते सगळंच तुम्ही सगळे जपता, त्यामुळे फार मजा आली. पृथ्वीक आणि चेतन, तुमच्या निमित्ताने मला इथे बसलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपल्या वाटेला किती छोटी भूमिका असली तरी ती तुमच्याकडे आल्यानंतर छोटी राहत नाही, ती तेवढीच महत्त्वाची होऊन जाते. ही तुमच्या सगळ्यांची खूबी आहे. त्यामुळे फार गोड पोट्री केलं तुम्ही दोघांनी. तुमची कॅरेक्टर्स खूप मस्त पोट्री केली आणि तुम्ही तिघं तर कमाल. ईशा काय गोड गायलीस, फॅन्टॅस्टिक. फार गोड, अप्रतिम लाईव्ह आणि काय म्हणूया असा जिवंत परफॉर्मन्स सगळ्यांचा. फार मजा आली. वंडरफुल. सोनाली मॅम, प्रसाद इतकं छान म्हणलंय की मला त्याच्या प्रत्येक वाक्याला फक्त मम म्हणावं असं वाटतंय. इतकं छान सांगितलं त्यांनी. पण समीर, तू काय काय करतोस? तू इतका छान लेखक आहेस, अभिनेता आहेस, आणि आता तुझं गाणं प्रत्यक्ष ऐकताना तर फारच मज्जा आली. खूप थोड्या वेळाने असं वाटलं की तुम्ही सगळे आपापसात भेंड्या खेळायला लागला असता आणि आम्ही कितीही वेळ ऐकत बसलो असतो.
पण फारच मस्त. आणि पृथ्वी तू मध्येच इतके कमी संवाद असूनही तुम्ही ज्या जागा काढत होतात तू तिला ऑल द बेस्ट म्हणालास हळूच. आणि नंतर तुम्ही असे गच्चीत उभं राहिल्यासारखे एकमेकांशी ओरडून बोलायला लागला. मस्त झालं स्किट, मस्त प्रसाद. सुचलंय म्हणून बोलतो. म्हणजे तुम्ही दोघं जेव्हा पुढे बसला होता तेव्हा तुमचं असं चाललं होतं की म्हणजे स्किट मधल्याच गाण्याला अनुसरून की मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला ग अशी तुझी अवस्था होती. आणि मागे त्यांचं चाललं होतं कसा मिळावा पुन्हा साजणी मोका असला ग की एकदा कार्यक्रम ठरवून टाकू पुन्हा मोका मिळणार असं ते मस्त कॉम्बिनेशन मजा. मंडळी कोकणातला इरसाल माणूस म्हणजेच शेंद्रू गानू देवलेकर. हो आणि तो देवलेकर आज काहीतरी उपद्व्याप करणार आहे. ठीक आहे ना आपल्याला मजा येणार आहे ना. ते तर आहे. तर बघूया गानू देवलेकर काय उपद्व्याप करतायत ते. काय मंडळी बरे आहेत ना सगळे. नमस्कार मंडळी. ओळखली उगाय नाही ओळखली त्यांना सांगतो. माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय जरा दम घेतो. फुफ्फुसाची वेल्डिंग झाले तर झालं काय असं पडवीत बसलो होतो परवा आणि म्हटलं सगळ्याची इज्जत काढून काहीतरी वैताग आलाय काहीतरी वेगळं काढलं पाहिजे म्हणून मी डायरेक्ट शेंद्रू एअरलाईन काढली. आता कोणतरी शाना म्हणेल विमानतळ कुठे आहे रत्नागिरीत तर मी त्याला सांगन काय एवढा शानपणा नोकरी मिळवायला माग माझ्या समोर नाही करायचं. तरी पण आपली सांगायचं झालं तर काय झालं बरं गेलं. हां तरी पण काय तरी एखाद्याला सांगायचं झालं तर मी काय सांगेन माझ्या घराच्या मागं एक 7-8 गुंठा जागेत मी स्वतःचं विमानतळ बांधलेलं आहे. सांगायला म्हणलं होय ना. आता इथून ह्या विमानानं रत्नागिरी मुंबई अशा 2 ट्रिपा मारतो मी. आता सकाळची ट्रीपसाठी आलोय बघूया कोण भेटतंय काय. या चला रे रत्नागिरी मुंबई रत्नागिरी मुंबई रत्नागिरी मुंबई कोण ऐक रे. चल ना बद्दू. हॅलो 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 बद्दू चल ना. अरे काय 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 बद्दू एक मिनिट ऐक ऐक. अरे नाही ते तुला प्रॉमिस केलेलं मुंबईला विमानाने नेईन हा म्हणून तिला विमानाने नेतोय. एक्साइटमेंट बापरे खूप आहे तिची. एक्सक्यूज मी कॅन यू प्लीज टेल मी द एक्झॅक्ट टाइम ऑफ डिपार्चर. बाय गे क्वार्टर घरी राहिली नाही तर भस्कर उत्तर दिलं असतं मी. काय झालं हा प्रश्न संध्याकाळचा आहे. संध्याकाळी विचारला असता ना झनकन उत्तर दिलं असतं. पण आता हे सकाळची वेळ आहे ना तर बोलू पण शकत नाही काय. नाही काका मला काही कळलं नाहीये ऍक्च्युअली. मी बोलतो त्यांच्याशी इथे तू पण काय तुम्ही मी या एकुलत्या एक हँडसम विमानाचा हँडसम मालक कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर. शेंद्रू गानू देवलेकर काय झालं काय झालं हे नाव ऐकलं ना की माझ्या कानात फर्स्ट क्लास ना असं काहीतरी ऐकायला येत. तुझं काहीतरीच असत नाही. शेंद्रूजी तिला काय विचारायचंय बर की हा विमानाचं निघण्याचं टायमिंग काय. नाही टायमिंग काय नाही सगळे शिटा भरल्या ना की मी सोडतो. सोडतो जन्माला येताना काही टाइम बघून आला होतास. मग विमान सोडायला टाइम कशा पाहिजे. टायमिंग फक्त कॉमेडीच चांगला पाहिजे. मग कुसलं भारी बोलताय काका तुम्ही. लहानपणामध्ये काका ऐका ना आम्हाला 2 मुंबईची तिकीट द्या आणि मला विंडो सीट पाहिजे. 2 पाहिजे हो. ए पणकन घे घे पाहिजे त्या जागे जाऊन बस पाहिजे त्या विंडोला जाऊन बस. मला ना हा सगळा गोंधळ वाटतो. हे हे असं तिकीट असतं का विमानाचं. अरे कशाला ये कॉपऱ्यातली मिटिंग कशाला घेता वाय काय होत नाही. या इकडं बसा इकडं बसा 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 मी तोपर्यंत सामान अडकवतो. बसा बसून घ्या. बॅगेचं काय बॅग बॅग अडकवलेली आहे. आता काळजी करायचं का नाही. ओ शेंद्रूजी काय हे काय करताय तुम्ही. हे काय केलं म्हणजे बॅग अडकवल्या. ओ बॅग विमानाच्या बाहेर का अडकवतं. केवढं रिस्की आहे विमान आहे ना. अरे बॅग तर घेऊन बसलास तू परवा वायंगण करायला असं अडकवून आलाय मी. त्याला अर्जंटली मुंबईला जायचं होतं विमान सगळं भरलं होतं म्हटलं काळजी कशा करतो. त्याला असं अडकवून आला माझा घागरी सारखा. मस्त काय मस्त अगं तो अतिशयोक्ती करतोय माणूस काही बोलताय ते. अरे केलं असेल ना काकांनी तू का चिडचिड करतोय. चल आपण आत
एक मिनिट तुला या विमानातून जायचंय. हो ना शेंद्रू देवलेकर, काय ते बघा काय आलं तुमच्या विमानात सगळी घाण आहे. चने शेंगदाणे पडले तिथे, सीटच्या खाली सगळे कागद पडलेत, ते साफ कोण करणार आहे? या विमानातून मुंबईला नेणार आहे आम्हाला तुम्ही? साफ कोण करणार म्हणजे मला सांगतोस तू काका? सॉरी सॉरी याला सांगा काका, सॉरी ना सॉरी. आम्ही मुळात अशा विमानातून मुंबईला जाणारच नाहीये. कुठे विमान जाणार आहे? प्लीज थांब ना. कुठे कुठे जाणार आहे काय? तुम्ही हे साफ करा आधी. मग नाही थांब ना, तू त्यांना ओरडू नकोस. ते इथले मालक आहेत, ते सीट साफ करणार आहेत का? काका तुमच्याकडे केबिन क्रू वगैरे असेल ना, तर काय असतं? बघितलं अगं, केबिन क्रूची स्पेलिंग पण येणार नाही ना. यांच्याकडे कुठे असणार केबिन क्रू आणि एअर होस्टेस? एअर होस्टेस माहितीये का? एअर होस्टेस म्हणजे काय माहितीये? आता तू बघ. काय बघ? अगं एअर होस्टेस बाहेर ये ग. झालं ना कॉन्ज्युरिंग पार्ट 4? सिंड्रेला पार्ट 1? बस बस. हाय स्वीट हार्ट. हाय, हाऊ कॅन आय डू फॉर यू? हाय हाय. कॅन यू प्लीज क्लीन दी सीट प्लीज? येस आय नो. Then shall always fertilize it going to form. बस ही काय बोलली? बस एवढं मारायला पुरेस आहे त्यांना. ए चेतू, तू जिला सात्विकपणे ही बोलतेस ना, तो हा आहे. अगं परवा आपण नाटक बघितलं ना, ते नाटक कंपनीचं, त्यातलं स्त्री पार्ट करणारा पुरुष आहे तो पुरुष. गपरे बाय, एवढं सगळं नेपथ्य सजवून आलेस, ठरलेला प्रयोग साजर कर. हाऊसफुल होऊन जाऊ शो. व्हॉट इज युअर नेम? चेतना. ह्यांच? बदाम. खाऊ तुम्हाला? खाऊ तुम्हाला म्हणजे ऐकून घे ना पूर्ण. चला हात जोडा सगळ्यांनी. चप्पल हात कशाला जोडा? त्याचा पण प्रॉब्लेम असेल तुला. दोन स्वतःचे हात जोडायचे फक्त. जोड कंपनी. गे बाय माझ्याशी सत्याची पांढरी, सकाळचा प्रहर आणि तू बोलणं घ्यायला राजेस. बाय माझ्याशी तर बाय माझ्याशी. आता थोड्याच वेळात आमचं विमान आकाशात झोका घेईल. जर मध्ये काय आडवं आलं तर वडाची साल पिंपळाला लाव, पिंपळाची साल वडाला लाव, आणि त्याचा तिथे तिथे नायनाट करून टाक. चला विमान सुटायची वेळ झाली, सगळ्यांनी आपल्या नाड्या गच्च बांधून घ्या. बांधल्यात? हो 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 हो. दोन दरवाजे पुढे, दोन दरवाजे मागे. मध्येच विमान डसमळलं, जिकडे काय मोकळत असेल तिकडे खाली उड्या मारा. सूचना समाप्त. टिंग 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 टिंग. आय लव यू. कानपाट पुढे. अरे हे जे काय अर्धवट तळलेली एअर होस्टेस बनलायत ना, माझ्यासमोर येऊ नका तुम्ही. मागे जा आधी. बाजूला ठेवा हा. लय मगापासून बोलतोय सांगून ठेवा. एकदाच वाण्यांचा कडी नाही जी मी. वाण्यांचा कडी म्हणजे कुठलं विमान आहे तुमचं? कसलं विमान आहे? तुमच्याकडे विमान आहे? पायलट कुठे आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? अरे मीच पायलट आहे याचा. लेंग्यावर? तुला लेंग्यावर बसून जायचं की विमानात बसून जायचं? वासाड्या गप्प बसाव. मला मुळात त्या विमानातून जायचंच नाहीये. आणि मुलात विमान चालवणं कठीण काय आहे मला सांग? एक खटका मागं वळला की विमान वर जातं, खटका सरळ गेला की विमान सरळ जातं, आणि खटका खाली गेला की विमान खाली जातं. एका खटक्यावर आहे सगळं. अगं चेतू तुला कळतंय का? एका खटक्यावर यांचं विमान चालतं. अरे पिठाच्या गिरणीला पण तीन बटन असतात. मला या विमानातून जायचंच नाहीये. अर्धवट तळलेली एअर होस्टेस खूप आवडलं. जाणून घेऊया हास्यरसिकांना ते कसं वाटलंय. सोनाली ताई, मी तुम्हाला सगळ्यांना गंमत म्हणून सांगते की मी जेव्हा शूटिंगला जाते, कुठलंही माझं शूटिंग असेल तेव्हा, माझी एक स्टाईल आहे.
त्यामुळे मी एक वातावरण निर्मिती करते की आता छान आपण एक मेडिटेटिव्ह सगळी टीम एकत्र आपण छान आजचा दिवस सुरू करूया. त्यामुळे माझ्याकडे हमखास संगीत असतंच आणि ते माझ्या मूडनुसार बदलतं. आणि मी मध्ये शॉर्ट नसेल, लंच ब्रेक असेल तरीसुद्धा गाणी चालू असतात, कधी रेडिओ चालू असतो. त्यामुळे एक साधारण गंभीर आणि प्रामाणिक असं वातावरण माझ्या मेकअप रूममध्ये किंवा वॅनिटीमध्ये असतं. आता त्या वातावरणाचं स्वरूप बदललं आहे आणि आता बघावं तेव्हा माझ्या मोबाईलवर हास्यजत्रेचे क्लिप्स चालू असतात. वा वा वा. आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या चित्तवृत्ती बदलल्या आहेत, कारण आता आम्ही सगळे फक्त प्रामाणिक नसतो, आम्ही खूप आनंदात असतो, आम्ही प्रचंड हसत असतो. तर हास्यजत्रेचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की तुम्ही माणूस आहात, तुम्ही हसू शकता. खूप मस्त झालं स्किट. किती गोड. आणि प्रभाकर मोरे, मी तुझी वेड्यासारखी फॅन आहे आणि तू शालू केलंस त्यासाठी आभार. कमाल, फार मस्त. तर मंडळी, ह्या दंगेखोर मुलांची धमाल शाळा पुन्हा बघायला मिळणार आहे, पण पुढच्या भागात. तर पाहायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची.